सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माळीनंतर आंबेघर याची पुनरावृत्ती सातारात होती की काय अशा भीतीच्या छायेखाली सातारकर जीवन जगत आहेत। पाहूयात सविस्तर बातमी। मागच्या वर्षी माळीन दुर्घटना घडली, त्यानंतर आंबेघर तळीये अशा दुर्घटना घडत आहेत। डोंगर खचल्याने गावच्या गाव जमिनीखाली गाडले जात आहे, निष्पाप लोकांचा मृत्यू होत आहे। या घटना थांबवण्यासाठी शासन पातळीवर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे। सध्या सातारा शहर परिसरातील नागरिकही भीतीच्या छायेखाली जीवन जगत असून माळीन आंबेघर सारख्या दुर्घटना सातारात होतात की काय अशा भीतीच्या छायेखाली आपले जीवन जगत आहेत। साताराच्या अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी चार भिंतीच्या खाली यवतेश्वराच्या डोंगराखाली बोगदा परिसरात अनेक घरे उभारली गेली आहेत। मुळात ही घरे अनधिकृतपणे उभारली आहेत, मात्र तरी सुद्धा इथल्या माणसांच्या जीवाची चिंता आहेच। तसेच काही इमारतही या डोंगर पायथ्याशी उभारल्या असून त्यांना निसर्गरम्य परिसरात वास्तव्याचा आनंद घ्या अशी मथळे छापून ती विक्री केली जात आहेत। मात्र या डोंगर उतारावर आजही अनेक मोठे दगड आहेत जे केव्हाही ढासळू शकतात व मोठी दुर्घटना होऊ शकते। इतक्या सगळ्या घटना घडल्यानंतर तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अनेकांचे टांगणीला लागलेले प्राण वाचवण्यासाठी आतापासून सजग राहावे अशी मागणी होत असून बैल गेला झोपा केला अशी अवस्था होण्याआधीच दुर्घटना घडू नये यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे। स्वप्निल गवाळे, मुक्तागिरी न्यूज, सातारा। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य। 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।